ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एक नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली जाते आहे. एकनाथ शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडेंनी ही नोटीस संजय राऊत यांना पाठवलेली आहे. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे. कृष्णा, 100 कोटींच्या मानहानीची ही नोटीस असल्याचं कळतंय, काय म्हटलंय या नोटीशीमध्ये, काय आक्षेप आहे राऊतांच्या विरोधात? संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या विषयी वारंवार जे वक्तव्य करतात ते बदनामीकारक आहेत आणि त्यामुळेच ही नोटीस पाठवल्याचं म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या लोकनेते एकनाथ शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी ही नोटीस पाठवलेली आहे आणि वारंवार आक्षेपारी आणि बदनामकारक वक्तव्य केल्याचा आरोप या नोटीसमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी, नाहीतर या ठिकाणी हा जी त्यांच्यावरती 100 कोटीचा मानहानीचा दावा या नोटीसमधून ठोकण्यात आलेला आहे आणि जर संजय राऊतांनी या सगळ्या प्रकरणामध्ये माफी जर मागितली नाही तर कोर्टाद्वारे देखील नोटीस पाठवण्यात येईल असं या जे नोटीस पाठवलेली आहे त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे आणि वारंवार समाज माध्यमावरती जी बदनामी करतात त्यामुळे देखील ही 100 कोटीची नोटीस पाठवल्याचं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.